तू चाल पुढं. 28 फेब्रुवारीच्या प्रोमोमध्ये शिल्पी विकीच्या सांगण्यावरून स्प्रिंडेल कंपनीत जॉईन होते. तिथे अश्विनी एवढी बदललेली बघून तिला खूप आश्चर्य वाटतं. तिला काय ते सहन होत नाही आणि ती अश्विनीला म्हणते, नाही तुझा कॉन्फिडन्स चांगला आहे, तू कदाचित ती स्पर्धा जिंकशीलसुद्धा, पण या सगळ्या गोंधळात तू तुझा नवरा गमावला. वहिनी तुला कळतंय का यामध्ये तुझं किती नुकसान आहे? शिल्पीच्या ह्या बोलण्यावर अश्विनीला चांगलाच विश्वास बसतो. शिल्पी विक्रमला भेटते. तो शिल्पी तुला जसं हवं आहे ना आता तसंच होईल, चल चल मी आलोच, असं म्हणून विक्रम तिथून निघून जातो. तो गेल्यानंतर शिल्पी रागात म्हणते, मला फक्त वहिनीला हरलेलं बघायचंय, तिला जे हवं आहे ना ते मला अजिबात तिला मिळू द्यायचं नाहीये, तुला मी कधीच आनंदित बघू शकत नाही अश्विनी वाघमारे, आता बघस तुला ह्या कॉम्पिटिशनमधून मी कशी बाहेर काढते. अश्विनीला बऱ्याच वेळ शिल्पीने बोलून दाखवलेलं असतं, मी तुला सुखी कधीच पाहू शकत नाही, पण तरी पण अश्विनी शिल्पीवर विश्वास ठेवते. तर तुम्हाला काय वाटतं, यामध्ये शिल्पीची चूक आहे की अश्विनीची? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.